थोडक्यात बातमी आहे मुंबईची. मुंबईमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून जास्त सतर्कता बाळगण्यात येते. सीसीटीव्ही मार्फत असामाजिक तत्वांवर नजर ठेवण्यात येते. पोलिसांकडून सोशल मीडियावर देखील जास्त नजर ठेवण्यात येणार आहे. नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या सावरकर विरोधी वक्तव्यावरून चांगलाच वाद झालेला आहे. सावरकरवादी आक्रमक झालेले दिसतायत. काँग्रेस कमिटी कार्यालयावर हे आंदोलक धडकले. काँग्रेस मुख्य कार्यालयाबाहेर लावलेल्या राहुल गांधी यांच्या पोस्टरला या आंदोलनकर्त्यांनी काळा रंगही फासला. राहुल गांधी यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणी 10 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलंय. भाजपा आमदारांना बॅनरबाजी भोवण्याची शक्यता आहे, कारण काल भाजपच्या आमदारांनी सावरकर विषयींची बॅनर सभागृहात आणली होती. परवानगी नसताना सुद्धा ही बॅनरबाजी करण्यात आली, त्यामुळे ही बॅनरबाजी भोवण्याची शक्यता आहे. या भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. कालच्या गदारोळानंतर आज पहिल्या सकाळी बॅनर जे लावण्यात आले त्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुम्ही पुन्हा येणार पुन्हा येणार या बॅनरनं विधिमंडळ परिसरामध्ये मोठी चर्चा रंगली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजही सभागृहामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे. सभागृहाचं वातावरण आज पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान काल विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्षानं विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर आज चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र विरोधक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मुद्द्यावर अडून राहिलेत. शरद पवार यांचे नागपूरमध्ये 2 दिवस कार्यक्रम आहेत. आज दुपारी शरद पवार नागपूरमध्ये दाखल होतील. संध्याकाळी 6 वाजता ते राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत एक बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर उद्या सकाळपासून अनेकांना ते भेटणार आहेत. उद्या संध्याकाळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक सत्कार कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला शरद पवार हजर राहणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बारामती इथं सायन्स पार्कचं उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता हे पार्कचं उद्घाटन होणार होतं. शरद पवार सध्या बारामतीमध्ये आहेत आणि त्यानंतर आज संध्याकाळी ते नागपूरमध्ये जातील. सत्ता स्थापनेनंतर पवार काही दिवसांपूर्वी बारामतीत दाखल झालेत, नंतर ते संध्याकाळी नागपूरमध्ये दाखल होतील. युती तुटली म्हणजे धर्मांतर केलं असं नाही. आम्ही कालही हिंदूच होतो आणि आजही हिंदूच आहोत असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. आम्हाला आमच्या वचनांची आठवण करून देण्याची गरज नाही, आमचा काही स्मृतिभ्रंश झालेला नाही असं प्रत्युत्तरही मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. दरम्यान कुठे आहेत अच्छे दिन हे विचारल्यावर तुमची बोबडी का वळते असा पलटवार सुद्धा उद्धव ठाकरेंनी केला आहे. नागपूरमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला विरोध करणारे सगळे देशद्रोही कसे असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारलाय. हिंमत असेल तर पाकिस्तानला संपवा असं थेट आव्हानही त्यांनी दिलंय. नागपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा झाला आणि या मेळाव्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. मी आता अन्य कुठल्याच पक्षात जाणार नाही, 2 पक्ष बदलले, आता मी आणि माझी दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपातच राहणार असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलंय. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी इथं आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सिंचन घोटाळ्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यानंतर यवतमाळचे अरुण जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेची सुनावणी आता 15 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे सरकारला 15 जानेवारीपर्यंत आपलं म्हणणं सादर करावं लागणार आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या पदासाठी भाजपचे आमदार सुरजितसिंह ठाकूर यांचं नाव आघाडीवर होतं, पण प्रवीण दरेकरांनी ठाकूर यांना मागे टाकत विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळवलंय. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे भारताचे नवे लष्कर प्रमुख होणार आहेत. एक मराठी माणूस लष्कर प्रमुख या पदावर बसणार आहे. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार 1 सप्टेंबर 2019 स्वीकारला होता आणि आता बिपिन रावत यांच्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे होणार आहेत. कारगिल विजय दिनालाच महाराष्ट्रानं आपला एक सुपुत्र गमावलाय. गडहिंग्लज तालुक्यातल्या महागाव इथल्या ज्योतिबा चौगुले हा जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झालाय. काल पहाटे जम्मूमधल्या राजुरी भागात हल्ला झाला होता आणि त्यावेळी झालेल्या गोळीबारात चौगुले शहीद झालेत. मग आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
राजकीय पक्षांनी फसवणूक केल्याप्रकरणी आझाद जैन यांनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठवलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिलेलं आश्वासन पाळलं गेलं नसल्याचं आझाद जैन यांचं म्हणणं आहे. महापालिकेच्या निवडणुकीत 500 चौरस फुटापेक्षा कमी असलेल्या घरांचा मालमत्ता कर रद्द करू असं आश्वासन देण्यात आलं होतं, पण या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. 14 लाख मुंबईकरांची फसवणूक करण्यात आली असा दावा या व्यक्तीनं केला आहे. या प्रकरणी आझादनं आता थेट मुंबई हायकोर्टाची पायरी चढली. मुंबईसह राज्यातल्या शहरांमध्ये आता कांद्यापाठोपाठ इतर भाज्याही महाग झाल्या आहेत. भेंडीनं तर मुंबईत 100 गाठली. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीची भेंडी 80 रुपये किलो दरानं मिळते, तर वांग्याचे दर सुद्धा 80 ते 100 रुपये किलो झालेत. फ्लॉवर कोबीच्या दरातही वाढ होऊन ते 60 रुपयांपर्यंत गेलेत. काही दिवसांपूर्वी 10 रुपये किलोला मिळणारे टोमॅटो आता 40 रुपये किलो दरानं मिळतात. अवकाळी पावसानं उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे हे चित्र बघायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये नागरिकांचं रक्षण करण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना सुविधांपासून वंचित राहावं लागल्याचं वास्तव समोर आलंय. या पोलिसांना राहण्यासाठी योग्य स्वरूपाची घरं मिळत नाहीत. जुनाट कौलारू घरं, घरांभोवती गवताचा वेढा, बेवारस जनावरांचा त्रास असलेली घरं या पोलिसांना देण्यात आली आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोलापुरातल्या बाजारपेठेला नो व्हेकल झोन करण्यात आले. सोलापूर शहर वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे. मात्र या उपक्रमाला व्यापारी आणि स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. बाजारपेठेत गाड्यांना बंदी केल्यास ग्राहक कमी होतील अशी भीती इथल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं आणि त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. आणि या विरोधातच भाजप युवा क्रांती मोर्चानं औरंगाबादच्या क्रांती चौकात जोरदार निदर्शनं केली. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून ढोल बडवण्यात आला. राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर डोंबिवलीजवळच्या 27 गावांचा महापालिकेत समावेश केल्यानंतर तिथे महापालिकेचा मालमत्ता कर लागू झाला आहे. मात्र आधी ग्रामपंचायतीत असलेला कर आणि महापालिकेचा कर यात मोठा फरक असल्यानं ग्रामस्थांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे आमचा कर कमी करा आणि सोबतच आमची वेगळी नगरपालिका घोषित करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. तसंच 27 गाव संघर्ष समितीनं निवडून दिलेल्या 12 नगरसेवकांनी जर 2 महिन्यात राजीनामे दिले नाहीत तर त्यांच्या घरावर आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळेला देण्यात आला. कांदिवलीच्या समतानगरमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या गावदेवी मंदिराजवळ ही घटना घडली. उत्तर प्रदेशातल्या मुलीनं पळून जाऊन लग्न केल्यानं तिच्यावर गोळीबार करण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे. ताटात मटण कमी वाढलं म्हणून पत्नीला जाळल्याची धक्कादायक घटना पनवेलजवळच्या जुई गावात घडली आहे. कुटुंबियांसमवेत जेवताना ताटात मटण कमी असल्याचा राग धरून नशेत असलेल्या पतीनं पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं. उपचारादरम्यान या पत्नीचा मृत्यू झाला. या फरार पतीचा आता पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय. पुण्यातल्या कोंढवा परिसरात रहिवासी इमारतीला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत 2 घरांचं मोठं नुकसान झालंय. भुसावळ रेल्वे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरच्या KMA फूड प्लाझाला आग लागली. फूड स्टॉलला आग लागल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगली धावपळ उडाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित स्टॉलधारकाकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या KMA फूड प्लाझातले स्टोर रूम सील करण्यात आली. अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे मात्र मोठी तारांबळ उडाली. कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटादरम्यान मोठा अपघात झाला. महामार्गावरच्या माळशेज घाट सावर्णे वळणावर एक खासगी बस उलटली. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले तर 2 गंभीर जखमी झाले. कल्याण मुरबाड महामार्गावर दररोज असलेली अपघातांची मालिका कधी बंद होणार असा सवाल आता नागरिक करतायत. काल जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 5 अपघात झालेत. आठवड्याचा पहिलाच दिवस जळगावकरांसाठी घातवार ठरलाय. भरधाव गाडीमुळे वेगामुळेच हे 5 अपघात झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एका चिमुकलीचा मृत्यू झालाय. मालेगाव तालुक्यातल्या घोडेगाव चौक इथे ही घटना घडली. फुग्यात हवा भरणाऱ्या व्यक्तीसह इतर 4 ते 5 मुलं सुद्धा या दुर्घटनेत जखमी झालेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव एर्टिगा गाडीनं संरक्षक लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ही कार महामार्गावर उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झाले. तर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारनं टेम्पोला मागून धडक दिली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत आणि एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते.
कार ढकलत असताना गाडी धरणात पडल्याने एकाचा मृत्यू झाला. कोल्हापुरातल्या चित्री धरणाजवळ ही घटना घडली. कार सुरू करण्यासाठी गाडीला धक्का देत असताना हा अपघात घडला. या अपघातात प्रकाश शिंदे यांचा मृत्यू झालाय. प्रकाश शिंदे हे शिक्षक होते. ते आपल्या पुतण्यासह धरणावर पोहण्यासाठी आले असताना हा अपघात घडला. वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झालाय. संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी घाटातील ही घटना आहे. नाशिक पुणे महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत हा बिबट्या ठार झालाय. अनेकदा रस्ते ओलांडताना इथे बिबट्याचे मृत्यू होत आहेत. नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झाल्यानंतर मुंबईच्या गोदीत उभी असलेल्या बहुचर्चित INS विराट या विमानवाहू नौकेचा लिलाव आज होतोय. यानंतर ऑनलाईन बोलीद्वारे ही नौका भंगारात काढण्यासाठी रवाना केली जाईल. त्यामुळे मुंबईतल्या गोदीत 4 ते 6 युद्धनौकांचा तळ नौदलाला मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. त्यामुळे सुमारे 534 जागा लवकरच भरण्यात येणार आहेत. गृहनिर्माण प्रकल्प, रेंट कलेक्शन, लॉटरी पात्रता पडताळणी आदी विभागात ही भरती करण्यात येईल. डोंबिवलीच्या आगरी युथ फोरमच्या वतीनं आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आगरी महोत्सव सुरू आहे. डोंबिवलीकरांनी इथं मोठी गर्दी केली आहे. या महोत्सवात चमचमीत पदार्थांवर डोंबिवलीकर ताव मारताना दिसतात. यंदा या महोत्सवाचं 17वं वर्ष आहे. खाद्यपदार्थाच्या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वादही डोंबिवलीकरांना या महोत्सवात लुटता येतो. विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसलेत. फी वाढीच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. प्रवेश फी 1500 रुपयांवरून थेट 10,000 रुपये करण्यात आले. तर वार्षिक फीमध्ये दरवर्षी 10% वाढ अपेक्षित आहे. मात्र 2013ला 55,000 असणारी ही फी थेट 1,19,000 पोहोचली. हे अन्यायकारक असल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवलाय. दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी प्रवेश केल्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी प्रवेश करत विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. अश्रुधुराचा वापरही इथं केला होता. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद अनेक ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज झारखंडमध्ये सभा होती आहे. या सभेमध्ये पंतप्रधान मोदी हे राहुल गांधी यांच्या टीकेला काय उत्तर देतात, तसंच देशाच्या सद्यस्थितीवर काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून विरोध होत असताना मोदी आता त्यांना कसं उत्तर देतात हे आज झारखंडच्या प्रचारसभेत दिसेल. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाचे नेते आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी देशाच्या सद्यस्थितीवर राष्ट्रपतींशी चर्चासुद्धा ते करणार असल्याची माहिती मिळते. जामिया मिलिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला आहे. त्यामुळे भाजपच्या अहंकारामुळेच हे सुरू झालेलं आहे दमनचक्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. देशातले तरुण भारताचा आत्मा आहेत आणि त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला अशा शब्दात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ प्रियंका गांधी यांनी इंडिया गेटवर आंदोलनही केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व कायदा आणि NRC राज्यात लागू होऊ देणार नाही असं सांगत त्याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामिया मिलिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचे मुंबईत जोरदार पडसाद उमटलेत. विद्यार्थी भारती संघटनेनं सोमवारी म्हणजे काल कल्याण आंबेडकर उद्यानामध्ये काळा दिवस पाळून निषेध नोंदवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा देशातल्या विद्यार्थी वर्ग आणि तरुणांनी अभ्यास करावा असं आवाहन केलंय. या कायद्याबाबत काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस तुमची सगळ्यांची दिशाभूल करत आहे आणि देशात हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत असं सुद्धा शहा म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात हिंसक आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना ॲडव्हायझरी जारी केली आहे. फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवा त्वरित रोखण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत. लखनौमधल्या नादवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दिल्लीतल्या जामिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर इथे दाखल झालेल्या पोलिसांनी महाविद्यालयाचं प्रवेशद्वारच काही काळासाठी बंद केलं होतं. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती अजून सुद्धा तणावपूर्ण असल्याचं सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतल्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेविषयी मी चिंतित आहे. दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे आणि त्यासाठी मी वेळ मागितलाय असं देखील केजरीवाल म्हणाले. संपूर्ण देशभरात गाजल्या उत्तर प्रदेशातल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या भाजपचा बडतर्फा आमदार कुलदीप सिंह सेंगरला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. कुलदीप सिंह सेंगर दोषी ठरवण्यात आलाय.
निर्भया बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन दोषी अक्षय कुमार सिंहच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर आज दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठं विधान केलंय. येत्या 4 महिन्यात अयोध्येत राम मंदिर बनणार असल्याचं विधान अमित शहा यांनी केलंय. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेच्या जागा वाढवण्याबाबत वक्तव्य केलं. लोकसभेच्या जागा 543 वरून 1000 करण्यात याव्यात आणि राज्यसभेच्याही जागा वाढवाव्यात यासाठी त्यांनी बाजू मांडली. अध्यक्ष सध्याच्या लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्र निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी प्रमाणापेक्षा मोठं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यानमालेत प्रणव मुखर्जी असं म्हणाले की लोकसभेच्या क्षमतेला 1977 सुधारित केलं होतं. यासाठी 1971 जनगणनेचा आधार घेण्यात आला होता. त्यावेळी देशाची लोकसंख्या 55 कोटी इतकी होती. आता लोकसंख्या दुप्पट वाढली, त्यामुळे लोकसभा मतदारसंघ वाढवणं गरजेचं आहे. देशात फेसबुक मार्केट प्लेस इंस्टाग्रामवरच्या पोस्ट आणि व्हॉट्सअपवरील व्यवसायात वाढ होत असल्याचं दिसून येते. या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवहार मंत्रालयातर्फे ई कॉमर्स वेबसाईट आणि ॲपसाठी सुद्धा नियमावली तयार करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. या सगळ्या माध्यमांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.